स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये 1 तारीख 1 तास या मोहिमेखाली स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर शहरात जिल्हा परिषदेने घेतलेल्या 1 तास स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः सहभाग घेतला. हातात झाडू घेऊन जिल्हा परिषदेच्या बाहेरील रस्ते त्यांनी झाडले. कचरा उचलला त्यामुळं जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा परिषद पाणी स्वच्छता विभागाच्या वतीनं रविवारी सकाळी झेडपीची छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जिल्हाधिकारी यांचं निवासस्थान तसेच जिल्हा परिषदेच्या बाहेरचा परिसर झाडून कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. आम्ही सगळे 1 तारीख 1 तास 1 सात हा कार्यक्रमासाठी जमलो आहे. माननीय पंतप्रधान साहेबांनी एक आवाहन केला होता, त्यानिमित्ताने आम्ही जमलो आहे. जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत, सिव्हिल सोसायटीचे नागरिक आहेत, पत्रकार बंधू आहेत. सगळे लोकांनी मिळून खूप सुंदरपणे खूप चांगल्या पद्धतीने एक स्वच्छता मोहीम घेतली. जिल्हा परिषदेच्या समोरच्या एरियाच्या स्वच्छता मोहीम घेतली आणि ते संदेश मी हेच देणार सर्व आमचे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहराच्या नागरिकांना. आम्ही आमचे घरात खूप स्वच्छता ठेवतो, घरीला खूप स्वच्छता ठेवतो, पण बाहेर कचरा टाकतो असा करू नका. पूर्ण देश आमचा घर आहे, पूर्ण जिल्हा पूर्ण शहर तुमचा घर आहे. त्याप्रमाणे आपण आमच्या परिसरमध्ये आपले शहरमध्ये आपले गल्लीमध्ये आपले मोहल्ल्यामध्ये स्वच्छता ठेवा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.